Hello students, welcome to Pravin Academy. Today we start first topic from physics, that is rotational dynamics. This topic has a weightage of 5 marks and with option 7 marks. Okay. First of all, we see the meaning of dynamics. Dynamics means to find the cause behind. तर इथं रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजेच काय रोटेशनल मोशन होत असताना रोटेशनल मोशनचा आपण कॉज पाहणार आहोत. तर हा भाग आपण कुठे स्टडी करणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये स्टडी करणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे तर या टॉपिक मध्ये आपण दोन भाग स्टडी करणार आहोत. एक सर्क्युलर मोशनचा भाग असेल आणि दुसरा रोटेशनल मोशनचा भाग असेल. तर 11th मध्ये आपण मोशन इन प्लेन मध्ये सर्क्युलर मोशनचा काही भाग आपण पाहिलेला आहे. तर तो जो भाग आहे सर्क्युलर मोशनचा काही भाग त्याच्या पुढचा भाग या टॉपिक मध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि 12th मध्ये रोटेशनल मोशन हा सेपरेट याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे रोटेशनल मोशन. तर आता या ठिकाणी सर्क्युलर मोशन डिफाईन करणार आहोत शिवाय रोटेशनल मोशन डिफाईन करणार आहोत. तर हा भाग आपण 11th मध्ये पाहिलेला आहेच. तर इथं मी एक सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि सर्कलचा हा काय आहे सर्कमफरन्स. ओके. तर सर्क्युलर मोशन आपण यानुसार डिफाइन करू शकतो. द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. ओके. तर पार्टिकलची सर्कमफरन्स वरून होणारी मोशन तर या मोशनला काय म्हणायचं सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन चे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊ शकतो. अर्थ इज रिव्हॉल्विंग राऊंड द सन, दिस इज द सर्क्युलर मोशन. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, हे सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. यानंतर रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन म्हणजे काय तर या ठिकाणी मी एक बॉडी घेतलेली आहे आणि या बॉडीला आपण काय अप्लाय करायचं टॉर्क अप्लाय करायचं म्हणजे टू इक्वल आणि अपोजिट फोर्सेस अप्लाय करायचे. टू इक्वल आणि अपोजिट फोर्सेस अप्लाय केल्यामुळं ही बॉडी या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट व्हायला सुरुवात होते. तर या मोशनला काय म्हणायचं रोटेशनल मोशन. तर रोटेशनल मोशनची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. मोशन ऑफ अ बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन दॅट इज कॉल्ड ऍज रोटेशनल मोशन. हियर वी सी बेसिक टर्म्स इन सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन मधल्या काही बेसिक टर्म्स आपण इथं पाहणार आहोत. तर सर्वात पहिली टर्म पाहणार आहोत रेडियस वेक्टर. तर रेडियस वेक्टर डिफाईन करण्यासाठी मी या ठिकाणी सर्कल ड्रॉ केलेले आहे. And particle is performing circular motion along the circumference of circle. समजा पार्टिकल ए या ठिकाणी असेल तर पार्टिकलची पोझिशन ए या ठिकाणची दर्शवत असताना ओरिजिन पासून किंवा सेंटर पासून ए पर्यंत आपण जो वेक्टर ड्रॉ करतो दॅट इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर ऑफ दॅट पॉइंट. तर या पॉइंटचा रेडियस वेक्टर कोणता असेल ओए असेल. पार्टिकल बी या ठिकाणी आला तर रेडियस वेक्टर ओ पासून बी पर्यंत ड्रॉ करू शकतो. तर याला आपण काय म्हणू शकतो रेडियस वेक्टर ऑफ पॉइंट बी. रेडियस ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट बी आपण कसा देऊ शकतोय ओ बी न देऊ शकतोय. समजा पार्टिकल सी या ठिकाणी आला तर सेंटर पासून सी पर्यंत वेक्टर ओ सी ड्रॉ केला आणि यालाच आपण काय म्हणतोय रेडियस वेक्टर ऑफ पॉइंट सी. तर यानुसार आपण रेडियस वेक्टर ज्या त्या पॉइंटचा डिफाईन करू शकतो. ओके. तर रेडियस वेक्टर इन जनरल आर ना आपण डिनोट करत असतो. तर याच्या पुढचा पॉइंट आपण पाहणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर इथं सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट असते. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मोशन एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत असते. तर ही मोशन आपण याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर ही डिस्प्लेसमेंट जी आहे ही अँगल मध्ये असते म्हणून याला आपण काय म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता समजा पार्टिकल ए या ठिकाणी सर्टन
इंटरवल ऑफ टाइम डेल्टा टी मध्ये पार्टिकल ए पासून कुठपर्यंत जाते, बी पर्यंत जाते. पार्टिकल ज्या वेळी ए पासून बी पर्यंत जात असताना रेडियस वेक्टरनं जो ट्रेस केलेला अँगल असतो दॅट इज कॉल्ड ऍज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो वी कॅन डिफाइन अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऍज अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर इन गिवन टाइम दॅट इज कॉल्ड ऍज अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन दॅट टाइम. बाबरता डेल्टा टी इतक्या टाइम मध्ये अँगल किती डिस्क्राइब केलेला आहे, डेल्टा थीटा. तर ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट ए पासून बी पर्यंतची झाली. समजा पार्टिकल ए पासून सी पर्यंत गेला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही देऊ शकते, हा अँगल द्यायचा. पार्टिकलने जर हाफ सर्कल कम्प्लीट केला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण 180 डिग्री देऊ शकतो. 180 डिग्री म्हणजेच किती, पाय रेडियन. ओके, या ठिकाणी पार्टिकलने जर एक सर्कल कम्प्लीट केलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती द्यायची, 360 डिग्री किंवा काय देऊ शकते, 2 पाय रेडियन यानुसार देऊ शकतो. तर आपण टेन्थ मध्ये हा फॉर्म्युला पाहिलेला आहे, एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. एस म्हणजेच काय, आर्क ऑफ द सर्कल, आर म्हणजे रेडियस आणि थीटा म्हणजेच अँगल. मग या ठिकाणी थीटा इज इक्वल टू काय देऊ शकते, एस अपॉन आर. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करू शकतो, थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर नुसार फाइंड आउट करू शकतो. तर इथं डेल्टा थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, तर यानुसार आपण काय देऊ शकतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर्क अपॉन रेडियस विच इज इक्वल टू काय लिहायचं, डेल्टा एस अपॉन आर. तर हेच डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर यानुसार अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण फाइंड आउट करू शकतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी आणि ही क्वांटिटी आपण कशी फाइंड आउट करू शकतो, राईट हँड थंब रूल नुसार देऊ शकतो. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशन ए पासून बी च्या दिशेने होते, तर मी हा राईट हँड घेतलेला आहे आणि या चार फिंगर्स मी सर्क्युलर मोशनच्या दिशेनं कर्ल करतोय. तर आउटस्ट्रेच्ड थंबच्या दिशेनं काय असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर या बाजूला काय असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही कोणती आहे, व्हेक्टर क्वांटिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एस आय युनिट, अँगल आपण कशामध्ये मेजर करतो, रेडियन मध्ये, म्हणून एस आय युनिट काय असेल, रेडियन. आणि याचे डायमेन्शन्स एल झिरो एम झिरो टी रेज टू झिरो यानुसार काय देऊ शकतो, डायमेन्शन्स देऊ शकतो. हियर वी सी थर्ड टर्म दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. तर सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी ही ओमेगाने डिनोट करत असते. तर व्हेलॉसिटीसाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर सर्क्युलर मोशन मध्ये आपण डिस्प्लेसमेंट कोणती घेत असतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम यानुसार आपल्याला काय मिळत असतं, अँग्युलर व्हेलॉसिटी मिळत असते. मग अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी हा फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. समजा पार्टिकल ए पासून बी पर्यंत किती टाइम मध्ये जातोय, डेल्टा टी इतक्या टाइम मध्ये जातोय. तर त्यावेळेची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, डेल्टा थीटा. तर पार्टिकल ए पासून बी पर्यंत जात असताना अँग्युलर व्हेलॉसिटी आपण या फॉर्म्युल्यानुसार देतो, ओमेगा वेक्टर इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. तर इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटाने दिलेलं आहे आणि टाइम कसं दिलेलं आहे, डेल्टा टी नुसार दिलेलं आहे. तर इथं ओमेगा इज इक्वल टू या व्हॅल्यूचं जर लिमिट घेतलं तर काय लिमिट मिळेल, डी थीटा अपॉन डी टी. म्हणून आपण अँग्युलर व्हेलॉसिटी या फॉर्म्युल्यानुसार देऊ शकतो, ओमेगा इज इक्वल टू डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर व्हेक्टर क्वांटिटी असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. अँड गिवन बाय राईट हँड थंब रूल, म्हणजे पार्टिकलचे मोशन जर या दिशेनं होत असेल तर आउटस्ट्रेच्ड थंबच्या दिशेनं कोणती व्हॅल्यू असेल, अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन असेल.
SI युनिट आपण काय देऊ शकतो वापर रेडियन पर सेकंड. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण रेडियन मध्ये मेजर करतो आणि टाइम कशामध्ये मेजर करतो सेकंड मध्ये. म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे SI युनिट काय असेल रेडियन पर सेकंड. आणि डायमेन्शन्स काय देऊ शकतो एल झिरो एम झिरो टी रेज टू मायनस वन. तर यानुसार आपण अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाच्या बाबतीत व्हेरियस क्वांटिटीज आपण दिलेले आहेत. आता याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत अँग्युलर ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन माहित आहे चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर अँग्युलर ऍक्सिलरेशन आपण अल्फा न डिनोट करत असतो. तर अँग्युलर ऍक्सिलरेशन साठी हा फॉर्म्युला लिहू शकते अल्फा इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर इथं अँग्युलर व्हेलॉसिटी ए पासून बी पर्यंत जात असताना किती व्हेलॉसिटी आहे समजा डी ओमेगा. ओके आणि किती टाइम आहे डेल्टा टी इतकं टाइम आहे. तर इथं अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. यानुसार आपण कोणती व्हॅल्यू देऊ शकतो अँग्युलर ऍक्सिलरेशन. तर अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा इज इक्वल टू या व्हॅल्यूचं जर लिमिट घेतलं तर या लिमिटलाच आपण काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह. तर अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. ओके तर अल्फा साठी आपण असा फॉर्म्युला सुद्धा देऊ शकतो डी डी टी ओमेगा टू मायनस ओमेगा वन. तर यानुसार आपण कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो अल्फाची. अल्फा इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी गिवन बाय राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल नुसार देऊ शकतो. आणि अँग्युलर ऍक्सिलरेशनचं SI युनिट काय असेल रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला माहित आहे लिनियर ऍक्सिलरेशनचं युनिट काय असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मीटरच्या ऐवजी काय घ्यायचं रेडियन. रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि डायमेन्शन्स आपण यानुसार लिहू शकतो एल झिरो एम झिरो टी रेज टू मायनस टू. तर यानुसार आपण काय देतोय डायमेन्शन्स देऊ शकतो. हिअर वी सी हाऊ टू फाइंड डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ऍक्सिलरेशन बाय राईट हँड रूल. तर इथं मी सर्कल ड्रॉ केलेलं आहे. हे सर्कल आहे. पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन फ्रॉम ए टू बी. तर हे या प्लेन मध्ये आहे. तर थ्री डायमेन्शन मध्ये सर्क्युलर मोशन आपण यानुसार दाखवू शकतोय. तर ही सर्क्युलर मोशन अशी दाखवलेली आहे थ्री डायमेन्शन मध्ये. सर्क्युलर मोशन ए पासून बी पर्यंत होत असते आणि इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन हा यानुसार आहे. ओके तर पार्टिकलचे मोशन ए पासून बी पर्यंत होते. तर राईट हँड रूल नुसार मी काय करतोय या फिंगर्स जे आहेत या कर्ल करून घेतोय. तर आउटस्ट्रेच्ड थंब हा कोणत्या दिशेने येतोय अपवर्ड डायरेक्शन येतोय. तर थंबच्या दिशेनं डायरेक्शन कुणाची असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटची असेल डेल्टा थीटा. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाची डायरेक्शन सुद्धा अपवर्ड डायरेक्शन असेल. आणि अल्फा अँग्युलर ऍक्सिलरेशन सुद्धा हे कोणत्या दिशेला असेल अपवर्ड डायरेक्शन असेल. ओके जर व्हेलॉसिटी इनक्रीज होत असेल तर अल्फा अपवर्ड डायरेक्शन लागायचा. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर अल्फाची व्हॅल्यू ही कोणत्या दिशेला घेते डाऊनवर्ड डायरेक्शनला घेते. म्हणजे ज्यावेळी आपण फॅन सुरू करतो सुरू केला की त्याची मोशन वाढायला सुरुवात होते त्यावेळी अल्फा अपवर्ड डायरेक्शनला असेल. आणि ज्यावेळी आपण फॅन स्विच ऑफ करतो त्यावेळी व्हेलॉसिटी काय व्हायला सुरुवात होत असते कमी कमी व्हायला सुरुवात होत असते. मग त्यावेळी अल्फाचं डायरेक्शन हे कोणत्या दिशेला असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. तर यानुसार आपण राईट हँड रूल नुसार डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सिलरेशन फाइंड आउट केलेलं आहे. हिअर वी सी टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन इज ऑफ टू टाइप वन UCM अँड नॉन UCM. UCM मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर सर्क्युलर मोशन कॉन्स्टंट स्पीड मध्ये होत असेल देन इट इज कॉल्ड ऍज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
So we can define uniform circular motion as motion of a particle with constant speed along the circumference of circle. Then it is called as uniform circular motion. And other one, that is non-uniform circular motion. सर्क्युलर मोशन जर कॉन्स्टंट स्पीड मध्ये जर होत नसेल तर या मोशनला आपण काय म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट नसेल, इथून इथं फास्ट परत स्लो परत फास्ट, या मोशनला आपण काय म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याच्या पुढे आपण रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा हा भाग पाहणार आहोत. लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी यामधील आपण रिलेशन पाहणार आहोत. म्हणजेच काय, इथं जर तुम्हाला लिनियर वेलॉसिटी, तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी माहित असेल पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा जर माहित असेल, म्हणजे पार्टिकल सर्कमफरन्स वरून मोशन करत असताना ओमेगा माहित असतो, तर तोच पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये जर मोशन केली तर त्याची व्हेलॉसिटी किती असेल, ओके, हे कॅल्क्युलेट करू शकतो. आणि यालाच काय म्हणतोय रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा. व्ही अँड ओमेगा मधलं रिलेशन आपण इलेव्हन्थ मध्ये पाहिलेलं आहे, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. आणि व्हेक्टर फॉर्म मध्ये हे रिलेशन आपण असं देऊ शकतोय, व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. तर इथं व्ही यानुसार असेल, आर या बाजूला असेल, आर हा वेक्टर असा असेल, आणि ओमेगा या दिशेला असेल, ओके. तर ओमेगा क्रॉस आर म्हणजे कोणती व्हॅल्यू मिळते, आर ही व्हॅल्यू मिळेल, ओके. तर हे आपण क्रॉस प्रॉडक्ट नुसार रिलेशन देऊ शकतो. यानंतर आपण पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन हा भाग पाहणार आहोत. पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर पार्टिकलची सर्क्युलर मोशन होत असताना एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो, तर या कालावधीला आपण काय म्हणतो पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. तर पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन याची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो, इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर द पार्टिकल टू कंप्लीट सर्क्युलर वन सर्कल इज कॉल्ड एज पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. तर पिरियड टीची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलेनुसार देतोय, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. तर इथं पिरियड साठी हा फॉर्म्युला कसा मिळाला हा भाग इथं आपण पाहतोय, ओके. तर आपल्याला व्हेलॉसिटी साठी फॉर्म्युला माहित आहे, काय फॉर्म्युला असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर एका पिरियड मध्ये पार्टिकलनं किती सर्क्युलर मोशन केली जाते, एक सर्कमफरन्स इतकी केली जाते, म्हणजेच व्ही इज इक्वल टू काय घ्यायचं, सर्कमफरन्स अपॉन टाइम. तर सर्कमफरन्स आपण कसं डिनोट करतोय, 2πr, आणि टाइम कशाने डिनोट करायचं, टी नुसार डिनोट करतोय. तर व्ही इज इक्वल टू काय घेतोय, 2πr अपॉन टी. तर आता या ठिकाणी टी या साईडला घेतला, व्ही मी इथं डिवाइड केला, म्हणजेच काय व्हॅल्यू मिळाली बरोबर, टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही. टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. तर इथं आर डिवायडेड बाय व्ही म्हणजे किती व्हॅल्यू मिळते, 1 अपॉन ओमेगा. व्ही इथं नेते, ओमेगा इकडे आणते, आर अपॉन व्ही इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा. तर इथं आर अपॉन व्ही किती व्हॅल्यू आली बरोबर, 1 अपॉन ओमेगा. तर पिरियड साठी हा फॉर्म्युला मिळेल, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. तर यानुसार आपल्याला काय मिळते, पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन मिळेल. आणि यानंतर आपण फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन हा भाग सुद्धा पाहणार आहोत. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, एका सेकंदामध्ये जेवढे सर्कल्स कंप्लीट केले जातात ती व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन. तर फ्रिक्वेन्सी आपण यानुसार डिनोट करतोय, इट इज द नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म बाय अ पार्टिकल इन युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन. तर फ्रिक्वेन्सी साठी हा फॉर्म्युला असतो, एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. तर इथं एसआय युनिट काय देते, हर्ट्ज देते. हर्ट्ज म्हणजेच काय, रोटेशन्स पर सेकंड.
क्रियानुसार अपन कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन. हियर वी सी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. ड्यूरिंग द सर्क्युलर मोशन टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल, दीज आर कॉल्ड ऍज सेंट्रीपेटल फोर्स आणि दुसरा सेंट्रीफ्युगल फोर्स. तर आता सर्क्युलर मोशन होत असताना ही मोशन अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल होत असते, तर ही मोशन आत पण असत नाही बाहेर पण असत नाही. तर हे का असतं? तर या सर्क्युलर मोशन होत असताना पार्टिकल वरती दोन फोर्सेस ऍक्ट होत असतात, एक आतल्या बाजूला ऍक्ट होत असतो, तर या फोर्सला सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो, आणि एक जो फोर्स आहे हा बाहेरच्या बाजूला ऍक्ट होत असतो, आणि या फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर हे दोन फोर्सेस इक्वल आणि अपोजिट असतात, म्हणून पार्टिकलची मोशन ही कुठं होत असते, अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल होत असते. ओके, तर हे दोन फोर्सेस आपण डिफाइन करणार आहोत. तर पहिल्यांदा सेंट्रीपेटल फोर्स. तर सेंट्रीपेटल फोर्स हा कसा डिनोट करतोय आपण, एफ सी पी, सेंट्रीपेटल फोर्स. तर सेंट्रीपेटल फोर्सची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो, ड्यूरिंग द सर्क्युलर मोशन ऑफ अ पार्टिकल अ फोर्स ऍक्ट अलॉंग द रेडियस अँड व्हिच इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल, दॅट इज कॉल्ड ऍज सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन होत असताना रेडियस वरती फोर्स ऍक्ट होत असतो, आणि या फोर्सचं डायरेक्शन सेंटरच्या दिशेनं असतं, आणि या फोर्सला काय म्हणतो आपण, सेंट्रीपेटल फोर्स. दुसरा जो फोर्स आहे या फोर्सला काय म्हणतो आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सर्क्युलर मोशन होत असताना इथं एक फोर्स हा अलॉंग रेडियस ऍक्ट होत असतो, अँड व्हिच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. तर या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा आपण सी एफ न डिनोट करतोय. तर हे कसं डिनोट करायचं, सेंट्रीफ्युगल, सेंट्रीफ्युगल फोर्स यानुसार आपण डिनोट करतो. ओके, तर आता बऱ्याच, आता मी या ठिकाणी एक बॉडी घेतलेले आणि बॉडीची मी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तर बॉडीची सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना या बॉडीला आतल्या बाजूला खेचून धरणारा जो फोर्स असतो, आतल्या बाजूला खेचून धरणारा फोर्स, तर तो कोणता फोर्स आहे, सेंट्रीपेटल फोर्स. आणि ही बॉडी रिव्हॉल्व होत असताना ही बॉडी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते, तर बाहेर जाणारा जो फोर्स आहे या फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्सचं एक्झाम्पल तुम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे. आपण जर बसमध्ये बसलेलो आहोत आणि बस जर टर्न घेत असेल, बस जर टर्न घेत असेल, तर आपण जे आहोत हे बाहेरच्या बाजूला फेकले जातो. तर बाहेरच्या बाजूला फेकलं जाणं, तर या फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्सची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय, व्हेन अ बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अ फोर्स ऍक्ट अलॉंग द रेडियस अँड व्हिच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, दॅट इज कॉल्ड ऍज सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्सचं अजून एक एक्झाम्पल देऊ शकतोय. आपण जर वॉशिंग मशीन मध्ये कपडे ड्राय करत असो, म्हणजे वेट कपडे ड्राय करत असताना, तर ते स्पिन होत असते मशीन, आणि स्पिन होत असताना पाण्याचे थेंब बाहेर फेकले जातात. तर बाहेरच्या बाजूला जे थेंब फेकले जातात ते कशाने फेकले जातात, सेंट्रीफ्युगल फोर्स नुसार फेकले जातात. ओके, आणि सेंट्रीपेटल फोर्स याचा आपण दुसरं पण एक्झाम्पल देऊ शकतो. अर्थ जर सन भोवती रिव्हॉल्व होत असताना सन अर्थला अट्रॅक्ट करत असतो, तो ज्या फोर्सने अट्रॅक्ट करत असतो दॅट फोर्स इज कॉल्ड ऍज सेंट्रीपेटल फोर्स. आणि ही बॉडी जर रिव्हॉल्व करत असताना, इथे बाबर सर्क्युलर मोशन करते,
या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स हा स्ट्रिंग वरती ऍक्ट होत असतो अँड अलॉंग द सेंटर ऑफ सर्कल. ओके, आता याच्या पुढे सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स यांचा मॅग्निट्यूड सेम असतो. सेंट्रीपेटल फोर्सचा मॅग्निट्यूड किती असतो? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम म्हणजे काय? मास ऑफ पार्टिकल. व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल आणि आर म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. किंवा हेच आपण एम आर ओमेगा स्क्वेअर या फॉर्म्युलानुसार देऊ शकतोय. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. किंवा एम व्ही ओमेगा यानुसार देऊ शकतोय. तर सेंट्रीपेटल फोर्स साठी हे तीन फॉर्म्युले आहेत. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स साठी सुद्धा हे सेम फॉर्म्युले आहेत. कारण का दोघांचा मॅग्निट्यूड सेम असतो, किंमत सेम असते, फक्त डायरेक्शन वेगळं असतं. तर सेंट्रीफ्युगल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा काय देते? एम व्ही ओमेगा नुसार देते. आता वेक्टर फॉर्म मध्ये सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स आपण डिनोट करतोय. तर वेक्टर फॉर्म मध्ये एफ सी पी इज इक्वल टू काय लिहायचं? मायनस एम ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर. तर इथं एफ सी पी हा आतल्या बाजूला आहे आणि वेक्टर आर हा कुठल्या बाजूला आहे? बाहेरच्या दिशेला आहे. तर एफ सी पी आणि आरचं डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून इथं कोणतं साईन वापरतोय? मायनस. तर एफ सी पी इज इक्वल टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर यानुसार देऊ शकतो. यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स हा या फॉर्म्युलानुसार देत आहे. एम ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर. एफ सी पी, वेक्टर एफ सी पी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर. तर इथं एफ सी पी आणि आर हे एकाच दिशेला आहे म्हणून इथं एफ सी पी हा या फॉर्म्युल्यानुसार दिलेला आहे. तर एफ सी पी आणि आरचं डायरेक्शन सेम आहे म्हणून इथं कोणतं साईन घेते? प्लस. आणि इथं एफ सी पी आणि आरचं डायरेक्शन मायनस, सॉरी अपोजिट आहे म्हणून इथं कोणतं साईन घेते? मायनस. तर यानुसार आपण सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स यामधील आपण डिफरन्स पाहिलेले आहे. तर यानुसार आपण या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण इलेव्हनचा बेसिक भाग स्टडी केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय पाहिलेलं आहे? टर्म्स यूज्ड इन सर्क्युलर मोशन. तर याच्यामध्ये रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सलरेशन हे भाग आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा, पीरियड ऑफ सर्क्युलर मोशन, फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन हा भाग पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण हा डिफरन्स पाहिलेला आहे सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. तर यानुसार हे काही पॉइंट्स आपण स्टडी केलेले आहेत आणि फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.